चहा दिलेला आहे बायकोने, हा पण त्याच्यामध्ये ती साखर टाकायला विसरलेली आहे. बिलकुल साखर टाकलेली नाही आहे त्याच्यात. विदाऊट शुगर टी आहे. पावभाजीची एवढी एक्साइटमेंट आहे ती तिला बनवायची की ती चहामध्ये साखर टाकायला. अचानक मध्ये आमचा पावभाजीचा प्लॅन झाला तर मम्मीला पण बसून बसून कंटाळा आलेला. तर मम्मीने मला फ्लावर साफ करून दिलेले आहेत आणि पप्पांनीही मला मदत केलेली आहे. तर पप्पांनीही वटाणे सोलून दिलेले आहेत मला. तर असे माझे मम्मी पप्पा दोघेही मला छोटी मोठी हेल्प करत असतात. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तर इव्हिनिंगला आमच्या इथे ब्लॅक टी असतो. तर मी सर्वांसाठी ब्लॅक टी बनवलेला आहे लिंबू टाकून. अरे बायकोने चहा ठेवलेला आहे कोरा उपयुक्त चाय टी टाइम. आज बेत आहे पाव भाजीचा. अमोल बिझी आहे. गरम पाणी करते चहा दिलेला आहे बायकोने, हा पण त्याच्यामध्ये ती साखर टाकायला विसरलेली आहे. बिलकुल साखर टाकलेली नाही आहे त्याच्यात. विदाऊट शुगर टी आहे. धांदळ धांदळ पावभाजीची एवढी एक्साइटमेंट आहे ती तिला बनवायची की ती चहामध्ये साखर टाकायला विसरली. आता तिने साखर ऍड केलेली आहे. आता आस्वाद घेऊया आपण. उमर आली झाली म्हातारी लगेच. उमर गजब बेइज्जती. पण साखर टाकल्यानंतर मिक्स करता येत. विदाउट शुगर टी. तर आता गॅसवर मी थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे मीठ टाकून. तर पाण्याला मस्त उकळी आल्यानंतर हे पाणी आपल्याला फ्लावरमध्ये ओतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जर फ्लावरमध्ये अळे वगैरे असेल तर ती वर निघून येते. फ्लावर आपल्याला गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटं ठेवायचे. तर तोपर्यंत मी पाण्याला उकळी येईपर्यंत मी बटाटे साळून घेते. तर पाण्याला छान प्रकारे उकळी आलेली आहे आणि माझे बटाटेही साळून झालेले आहेत. तर हे मिठाच्या पाण्यामध्ये मी 10 ते 15 मिनटं फ्लावर मस्त ठेवणार आहे. तोपर्यंत मी बटाटे स्वच्छ धुवून घेते. बटाटे हे आपले स्वच्छ पाण्याखाली पुन्हा एकदा धुवून घ्यायचे आहेत. तर आता मी फ्लावर 15 ते 20 मिनटं पाण्यात ठेवल्यानंतर बटाटे धुतल्यानंतर छान असे याचे बारीक बारीक फोड करणार आहे. म्हणजे कुकरला पटकन शिजून येतात. हे मी मीडियम साईजमध्ये हे बटाटे कट केलेले आहेत. गॅसवर मी कुकर गरम व्हायला ठेवलेला आहे. यात मी 2 ते 3 पळी तेल घालून घेतलेलं आहे. तर तेल मस्त गरम झालेलं आहे. तर यामध्ये मी बटाटे आपण जे बटाटे किसून बारीक कापून घेतलेले ते बटाटे मी यात कुकरमध्ये ॲड केलेले आहेत. वटाणा हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हा वटाणाही मी कुकरमध्ये ॲड केलेला आहे. तर मला जास्त शिमला मिरची नाही आवडत तर मी एकच शिमला मिरची यामध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने अजून 1-2 टाकू शकतात. मी याच्यामध्ये काही जास्त नाही टाकले. आधी बटाटे टाकले वटाणे. आता ही शिमला मिरची आहे आणि फ्लावर आहे. मी शिमला मिरची ही टाकून घेतली. तर फ्लावर आपले 15 ते 20 मिनटं ही मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली. आता फ्लावर ही आपण स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. 4 ते 5 वेळा पाण्याखाली ही फ्लावर आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घेतलेली फ्लावर ही आपण कुकरमध्ये ॲड करायची आहे. यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहे भाजी शिजताना. तर पुन्हा एकदा आपल्याला त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. तर मी यात 1 ते 1.5 चमचा मीठ ॲड करत आहे.
तर हे पूर्णपणे आपण भाज्या वगैरे यामध्ये टाकून फ्लावर, शिमला मिरची आणि वटाणा हे आपण यामध्ये ऍड केलेले आहे. तर यामध्ये मी शिजायला थोडंसं पाणीही ऍड केले आहे. तर हे पुन्हा एकदा आपण एक प्रॉपर मिक्स करून घेणार आहे. खूप कमी वेळेमध्ये आणि खूप झटपट अशी पावभाजी आपण घरच्या घरी करू शकतो. करणारी पावभाजी आणि वेगळ्या पद्धतीमध्ये माझी रेसिपी आहे, ती नक्की बघा तुम्ही. चार ते पाच शिट्टी होऊन द्यायची आहे. पाव आणि बटर आणि लिंबू आणायला पाठवलं, तर काय घेऊन आले, जिरू. तर आपलं झालेलं आहे, कुकर गॅस बंद केलाय मी. आणले पाव. भाजी उकडून घेतलेली आहे, बघाय जर शिजली आहे मस्त. स्मॅच करा, याच्यातच करा, याच्यामध्येच करा. स्मॅश शेटला दिले स्मॅश करायला. खाणार आहे तर थोडं काम पण केलं पाहिजे, मदत बायकोला. आधी स्मॅश करून घ्यायची आपली भाजी. आधी थोडी हे कर ना, मिक्स. तर मी कांदा घेतलेला आहे एवढा. तर हा कांदा मी वाटून घेणार आहे मिक्सरला. आणि हा टोमॅटो आहे माझा. तर मी पावभाजी बनवते ती माझ्या पद्धतीने बनवते, आणि माझी एकदम वेगळ्या पद्धतीची आहे आणि युनिक अशी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा ती. तर मी फक्त भाजीमध्ये काय काय टाकलं ते तुम्हाला समजलंच असेल. आता मी फक्त कांदा आणि टोमॅटो घेतला आहे. आता याची मी मिक्सरला मस्तपैकी बारीक पेस्ट करून घेते. याआधी आपण अद्रक आणि लसूणची मिक्सरला पेस्ट बनवून घेऊया. तर आमच्याकडे रेडीमेड लसूण सोललेलं आहे, त्यामुळे लसूण सोलायची गरज नाही. अद्रक आणि लसूण जरा जास्त असलं तर चव छान लागते, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका अद्रक आणि लसूण. मस्तपैकी अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे आणि अद्रक मी साळून घेतले. लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट बनवून घेतली. मम्मी तुम्ही आराम करा, तुम्ही कशा किचन मध्ये येत आहे. बाई को रागवली आहे, काय बोलते, कचोरी खाऊ नको. आणि आमच्या दोघांची सारखी भांडणं होत असतात, पण जसं प्रत्येक घरामध्ये बहीण भावाचे भांडणं होतात तसं आमच्या सारखी भांडणं होतात. आणि खूप पाठी काळजी करतात माझे भाऊ आणि माझे मिस्टर. आणि बस तुम्ही काय बोलू नाही शकत. पेस्ट आपली बारीक झाली अद्रक लसूण आणि मिरचीची बारीक झाली आहे. तर हा कांदा आहे, तर मी कांद्याची पेस्ट बनवून घेते. तर काही काही जण बारीक बारीक कांदा फोडणीला टाकते, तर मी तसं नाही करणार आहे. माझी पावभाजीची पद्धत खूप वेगळी आणि खूप सोपी आहे आणि खूप चविष्ट अशी पावभाजी आहे आणि खूप लवकर आणि खूप कमी वेळेत बनते. तर पेस्टमध्ये बिलकुल पण पाणी यूज नाही करायचं आपल्याला, फक्त ही पेस्ट मस्तपैकी मिक्सरला दळून घेऊया. तर बघा बिलकुल पण पाण्याचा वापर नाही करायचा, खूप मस्त अशी दळून घ्यायची.
तर आता आपण टोमॅटो करणार आहे आणि मी टोमॅटोच्या प्रत्येक भाजीमध्ये ह्या बिया वगैरे मी काढून घेत असते, कारण की आपल्या बॉडीसाठी हे चांगलं नाही आहे. म्हणजे प्रत्येक जेवणामध्ये मी टोमॅटोच्या ह्या बिया वगैरे काढून यूज करत असते, बॉडीला बिया चांगल्या नाही आहेत, स्टोनचा वगैरे इश्यू होऊ शकतो. तर हे बघा, प्रत्येक टोमॅटोची मी बी काढून घेतलेली आहे. तर ह्या टोमॅटोची पुन्हा एकदा पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला. तर हे मीडियम साईज मध्ये कापायचे, म्हणजे प्रॉपर बारीक होतं. तर कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि पावभाजी मसाला. तर आपण आता लावूया पुढचा प्रोसेस. आणि हे खूप छान असं स्मॅच करून घेतलेलं आहे, खूप असं बारीक करून घ्यायचं आहे. मोठा टोप ठेवला आहे तिथं, मोठा टोप काढा. तर इथे सर्व माझ्या किचनमध्ये मी भांडे वगैरे सगळं सेटअप चेंज केला आहे. अतुल भाऊने हे काढलेलं आहे, तर मी भांडे जे लागत नाही ते या पिशवीमध्ये बांधून ठेवले हळूच. तर अशा प्रकारे मला माझ्या मावाने टोप काढून दिलेला आहे आणि खूप मस्त मी करून घेतलेले आहे. हे बघा, काहीच प्रेशर लावायचं नाही, खूप पटकन. मी फर्निचरचा ब्लॉगही खूप लवकर घेऊन येईल, तर तुम्ही फक्त डेमो बघा कसं वाटतंय कलर ते पण सांगा. पूर्ण फर्निचरचा ब्लॉग मी लवकरच घेऊन येईल. आणि हे माझे पप्पाला असतात, कॅमेरा समोर येत नाही, हसतात. ते मस्त घासून स्वच्छ पुसून वगैरे घेतलेलं आहे. तर हा टोप मी स्वच्छ पुसून धुवून घासून घेतलेला आहे. पुसून याच्यासाठी ठेवला की स्वच्छ पुसून ठेवला तर पाणी वगैरे सर्व आपण स्वच्छ हे करून घेतो तर गॅस कमी लागतो. तर हे एक तुम्ही घरगुती महिला असेल तर त्यांच्यासाठी नक्की आवर्जून आहे. असे वल्ले भांडे वगैरे असेल तर कपड्याने पुसून ठेवायचा की गॅस कमी लागेल. तर आता मस्त हा टोप गरम करायचा आहे आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार आहे. तर हे मी बटर घेतलेलं आहे अमूल. तर हे बटर टाकून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकायचं. मला मस्त सुगंध सुटला घमघमीत. अंदाजानुसार तेल टाकायचं. तर आपण ही अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली आहे, तर ही पेस्ट टाकायची आहे. तर मी थोडीच टाकली आहे, थोडी ठेवली आहे कारण की मिरची ही खूप तिखट आहे. तर मी प्रॉपर पूर्ण पेस्ट टाकली आहे. मस्त सुगंध मस्त येतो. ते आपण मी थोडेसे जिरे ॲड करणार आहे आणि मग मिक्सर मस्त मिक्स होऊन द्यायचं. गॅस फास्ट करायचं आहे. तर हे आपण कांद्याची पेस्ट आहे, यात बिलकुल पण मी पाणी ॲड नाही केलं आहे. तर ही पेस्ट टाकून घ्यायची आहे. पेस्ट आहे. आता यात टोमॅटोची पेस्ट आपण जी वाटून घेतली आहे ॲड करायची आहे. तर खूप जण याच्यामध्ये बीट वगैरे टाकतात, तर मी बीट वगैरे नाही टाकत. त्याच्यात टोमॅटोची पेस्ट आपल्या अंदाजानुसार टोमॅटो घ्यायचे आहेत आणि मस्त लाल कलर येईपर्यंत आणि खमंग असा सुगंध सुटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे. तर बिलकुल पण याला बीटची गरज नाही आहे. बघा, तुम्ही बघू शकतात कलर किती छान आला आहे टोमॅटो टाकल्याचं. घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीत अशी पावभाजी आहे.
थोडीशी हळद, त्याच्यानंतर गरम मसाला, त्याच्यानंतर काश्मीरी लाल मसाला, मालवणी मसाला, हा घरी बनवलेला मसाला, आपल्या अंदाजानुसार मसाला ॲड करायचा, आणि हा एव्हरेस्ट पावभाजी मसाला आपण यूज करणार आहे. हा एव्हरेस्ट पावभाजी मसाला आहे, तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ॲड करू शकता. धनिया पावडर आहे, जेवढे आपण मसाले यात चांगले टाकू तेवढी मस्त टेस्ट येते. हे सर्व मसाले टाकून घेतले, आता हे खूप छान प्रकारे मिश्रण आपल्याला हे प्रॉपर मिक्स झाल्यानंतर हे बघा काहीच नाही, बिटाचा वापर नाही केलाय, तरी पण किती मस्त लाल कलर सुटलेला आहे मसाल्याला. ते कांद्याचं होतं तर ते थोडं मी पाणी ऍड केलं यात, आणि हे मी प्रॉपर एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. खूप मस्त झालेलं आहे, तर याला मस्त तेलला सुटेपर्यंत बारीक गॅसवर, आणि हे सर्व याला मसाला वगैरे लागलेला कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट सर्व मिक्स करून धुवून घेतलेलं आहे, आणि हे याच्यावरच मी गरम पाणी व्हायला ठेवते, कारण की हे गरम असल्यामुळे हे पण पटकन गरम होईल. इथेही आपल्या गॅसची बचत झालेली आहे, तर घरामध्ये गॅसची बचत कशी करायची माझ्याकडून शिकून घ्या. तर बारीक गॅसवर हे ठेवायचंय तोपर्यंत, आणि आपण जेवढं गरम पाणी टाकू चव जात नाही, चव खूप छान येते याला भाजीला. आणि एव्हरेस्ट पावभाजी मसाला मी यूज केलेला आहे. 10 ते 15 मिनिटं झालेत आणि पाणी पण खूप छान असं गरम झालेलं आहे, तर आपण पुन्हा एकदा हे मिश्रण नीट बघूया झालं आहे की नाही. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. खूप छान असं तेल सुटलेलं आहे, कलर पण बघा किती छान आलेला आहे. भाजी सर्व भाजी यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहे छान प्रकारे. आहा, सुगंध सुटला भाजीचा. मी मग अशी पाणी घेतलेलं, तर हे पाणी यात थोडं ॲड केलं आहे. तर थोडी वेगळी ठेवायची आहे भाजीला, मला जास्त सुकी सुकी पण नाही चांगली लागत पावासोबत. थोडस पाणी टाकलंय, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, अशी भाजी तयार झाली आहे. मस्त लाल कलर आलेला आहे. बटाटे असल्यामुळे पाणी शोषून घेतो. तर हे टोमॅटोचं पेस्ट होती, तर मी हे थोडस पाणी त्यात ऍड केलंय अजून, कारण की पावासोबत एकदम घट्ट भाजी खायला पण नाही चांगली लागत. तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. ऑलरेडी आपण भाजी शिजवताना मीठ टाकलेलं, त्यामुळे थोडं चवीनुसार मीठ आपल्याला ॲड करायचं आहे. आणि गॅस फास्ट करायचा आहे. मम्मी पप्पा आणि भाऊ मस्त आराम करतात आहे, तर मम्मी किचनमध्ये मला थोडीफार मदत करून देत असते, पण मी मम्मीला काहीच करून द्यायला देत नाही, कारण की मम्मी माझी येत असते इकडे 2-3 दिवस, तर का मी मम्मीला काम सांगू. तर मम्मीला मी फक्त आराम करायला येते बोलवत असते. मस्तपैकी बारीक कांदा हा चिरून घेतला आहे मी पावभाजीसोबत खायला, आणि आपल्या भाजीला खूप छान प्रकारे उकळी आलेली आहे. तर हे पुन्हा मिक्स करायचं आहे, आणखी नंतर घट्ट घट्ट होत चालते पावभाजी. ही कोथिंबीर कापून घेतलेली बारीक शिरलेली, ही कोथिंबीर आपण त्या कापून घेणार आहे. आणि मस्तपैकी पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे.
तर खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि खूप पटकन अशी आहे, पावभाजी होते, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मी जास्त काही मटेरियल पण नाही टाकलं आणि कमी खर्चामध्ये मेन पॉईंट. तर हे बघा भाजी, बघा आपली पाहिली पावभाजी ही रेडी आहे. तर अशा प्रकारे आपली पावभाजी झालेली आहे. तर बारीक असे हे मी लिंबूही कापून घेतलेले आहे आणि आपली फायनली भाजी मस्त खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे. रेसिपी ट्राय करा आणि मी सगळ्यांना जेवण वाढणार आहे त्याचा एक व्हिडिओ शूट करणार आहे. तर भाजीची टेस्ट कशी झाली आहे तर आपण तेही सगळ्यांना विचारूया. तर मम्मी पप्पाला त्यांना वाढून देते. तर भाऊ बिचारे झोपायला आले, चेहरा बघा त्यांचा, चेहरा बघा कसा गेलाय. तर मम्मी वाढून देते, तोपर्यंत पप्पांना 8:30 जेवायला लागतं. तर पप्पांना पण आज 9 जेवायला. ठीक आहे, आमूल बटर टाकून आपण हे गरम करणार आहे पाव. तर मम्मीनी पप्पांना त्यांना जेवण दिलेलं आहे तर मी तोपर्यंत मस्त बटरमध्ये पाव गरम करते. नक्की सितू कशी झाली आहे? चांगली. पप्पा कशी झाली पावभाजी? पप्पा बघा आमचे कॉमेडी आहे. तर खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीत अशी ही पावभाजी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. कशी झाली मम्मी भाजी? असं झाली छान आहे ना? मी हसते. तर तुम्ही सर्वांनी आपला पावभाजीचा व्हिडिओ बघितलाच असणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला? आणि हा आपला खूप अचानकमध्ये भयानक असा हा ब्लॉग सुरू झालेला. तर तुम्हाला हा माझा पावभाजीचा व्हिडिओ कसा वाटला? आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा. खूप छान असा हा रेसिपीचा ब्लॉग आहे. आणि भरभरून आपल्या चॅनलला प्रेम द्या. जे कोणी नवीन आले असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांनी तर लाईक करायला विसरूच नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येईल. तर तुम्हाला फेसवरनं पण दिसत असेल की माझी तब्येत खराब आहे, तर मला नाही जमलं ब्लॉग वगैरे शूट करायला. तर तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.